साहब राहुल गांधी यांनी टीका केली म्हणून, मुलींवर टीका केली म्हणून त्यांच्यावर एकीकडे कारवाई होते आहे, दुसरीकडे आज देखील आपण अग्रलेखात म्हणतात की मग हे या गोष्टींकडे सरन्यायाधीश बघू शकत नाही का? सरन्यायाधीश बघतील, त्यांना मर्यादा आहेत, तरीही बिचारा एकांडा शिलातारा म्हणून ते लढत आहेत, महाराष्ट्रातल्या रामशास्त्रांचं पाणी ते दाखवत आहेत. राहुल गांधी यांना ज्या खटल्यात शिक्षा झाली आहे 2 वर्षाची, ती नरेंद्र मोदी यांची बदनामी असेल असं वाटत असेल तर नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला पाहिजे होता. एक चौथी पार्टी कोणतरी ते खटला दाखल करते आणि सुरतचं न्यायालय त्याच्यावर निर्णय देत आहे, हा काय प्रकार आहे आणि कशा करताय चाललं आहे सगळं? राहुल गांधी यांचं लोकसभेची खासदारकी रद्द करावी यासाठी या सगळा आटापिटा सुरू आहे आणि विरोधकामध्ये दहशत निर्माण व्हावी की राज्यकर्त्यांवर बोलाल तर याद राखा, या भूमिकेतून हा सुरतचा निकाल दिला गेला असावा असं स्पष्ट आहे. अर्थात राहुल गांधी हे मागे हटलेले नाहीत आणि संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी आहे.